पावर्ड बाय टेक्नो. दोन राज्याचा निकाल आज लागत असून हरियाणामध्ये भाजप पुढे असून जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस पुढे आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवरती आहे. भाऊ, काय सांगाल या निकालाबद्दल? शेवटी कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाने पक्षाच्या विचारासाठी परिश्रम करायचं असतं. जनता जो प्रसाद देईल तो आनंदाने स्वीकारायचा असो. प्रसाद गोड असेल, कडू असेल, तुरट असेल, आंबट असेल, खारट असेल, तिखट असेल, पण हा प्रसाद स्वीकारायचा असतो. आपलं काम प्रयत्न करणं आहे. आज हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं जर सरकार आलं तर निश्चितपणे हरियाणाच्या विकासामध्ये मोठं योगदान प्राप्त होईल. केंद्रामध्ये NDA सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, आणि डबल इंजिनचं सरकार असेल तर हरियाणा जे एक आपण कृषी प्रधान राज्य मानतो त्या राज्याची प्रगती ही वेगाने होईल. 50 वर्ष काँग्रेसला हरियाणाने सत्ता दिली, सरकार दिलं. देशामध्ये 55 वर्ष सरकारने सत्ता दिली. आपण बघता या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीच्या पायाभूत सुविधा या देशात होत आहे, या देशाचा गौरव जगामध्ये अतिशय आदराने घेतला जातो. माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की हरियाणामध्ये जर भारतीय जनता पार्टी पुढे असेल तर निश्चितपणे हा विजय जनतेचा, हा विजय हरियाणाचा, हा विजय शेतकऱ्यांचा. या निकालाच्या कुठेतरी राज्यात आपल्या महाराष्ट्रात काही असणार नाही. एका राज्याचा दुसऱ्या राज्याच्या निकालाशी कधीही कोणताही अनुकूल प्रतिकूल हा परिणाम होत नसतो. याचं साधं कारण आहे, महाराष्ट्राची निवडणूक जेव्हा होईल आम्हाला कष्ट करावे लागेल. हरियाणाच्या निवडणुकीत आम्ही जिंकलो म्हणून महाराष्ट्र जिंकू हा भाव असता कामा नये. महाविकास आघाडी हे षड्यंत्रकारी राजकीय पक्षांची आघाडी आहे, ज्यांना नरेटिव सेट करणं, या पद्धतीने खोटं पसरवणं, कधी संविधान बदलणार आहे, कधी आरक्षण बदलणार आहे, कधी रोजगार यांनी 55 वर्ष दिल्या नाही आणि आता मात्र आम्ही रोजगार देऊ असं सांगणं. आम्ही 1500 दिले की पोट दुखतं आणि हे खटाखट 8500 रुपये देऊ हे गटागट पैसे खाणाऱ्या पक्षांनी सांगणं, आणि म्हणून यांच्यापासून सावध असलं पाहिजे. महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना माझं एकच आवाहन असेल, विजय झाला तर माझायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. पूर्ण शक्तीने जनतेची सेवा करायची. ती जनता हा मतदार ईश्वराचा अंश आहे आणि त्याची सेवा करत, पुन्हा सेवेचा संकल्प करत, माननीय मोदीजी जे स्वतःला प्रधानमंत्री नाही प्रधान सेवक मानतात, त्यांच्या विचाराचा विजय होण्यासाठी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. तर हे होते सुधीर मुनगंटीवार, निलेश जहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.